नमस्कार मित्र, मी रोशन स्वागत करतो आपल्या प्रतीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की PSV फाईलला इम्पोर्ट करायचं आहे, तेही एक्सेल फाईलमध्ये. ते कशा पद्धतीने करायचं आहे ते आता आज आपल्याला बघायचं आहे. चला तर मित्र हो, सुरू करूया. या ठिकाणी आहे CSV फाईल कॉमा डेलिमिटेड फाईल. तर या फाईलला आपल्याला एक्सेल मध्ये इम्पोर्ट करायचं आहे. एक्सेल ॲप ओपन करा. एक्सेल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डेटा आहे त्याच्यावरती क्लिक करा. डेटावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म टेक्स्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉमा डेलिमिटेड फाईल निवडावी लागेल. फाईल या ठिकाणी इम्पोर्ट करायची आपल्याला. ही ती कॉमा डेलिमिटेड फाईल आहे ज्या फाईलला आपल्याला एक्सेलमध्ये कन्वर्ट करायचं आहे, इम्पोर्ट करायचं आहे. ही निवडल्यानंतर याला इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर या प्रकारचं आहे टेक्स्ट इम्पोर्ट विझार्ड ही विंडो उघडेल. त्याच्यावरती काय आपल्याला सेटिंग करायची आहे. या ठिकाणी हे डेलिमिटेड आहे त्याच्यावरती टिक असू द्या आणि नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉमा फाईल शो होईल. या ठिकाणी टॅबवरती क्लिक आहे तर आपल्याला कॉमावरती क्लिक करायचं आहे. कॉमावरती क्लिक करा. कॉमावरती टिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला CSV फाईल अशा पद्धतीने तयार झालेली दिसेल. यानंतर हे टॅबवरचं क्लिक काढून टाका. नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला फिनिश करायचं आहे. फिनिश केल्यानंतर ओके. तर ओके केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉमा डेलिमिटेड फाईल अशा पद्धतीने शो झालेली आपल्याला दिसेल. म्हणजेच कॉमा डेलिमिटेड फाईल एक्सेल फाईलमध्ये इम्पोर्ट झालेली आहे. या ठिकाणी स्टुडंट IDमध्ये काही फाईल अशा पद्धतीने शो होत आहे. याला पूर्ण रूप देण्यासाठी आपल्याला फॉर्मॅट सेलमध्ये जावं लागेल. या ठिकाणी नंबर आहे, नंबरमध्ये क्लिक करून या ठिकाणी डेसिमल प्लेसेस 0 करावं लागेल. या पद्धतीने पूर्ण अंक आपल्याला दिसतील. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा CSV फाईल कॉमा डेलिमिटेड फाईल ही एक्सेल फाईलमध्ये कन्वर्ट करू शकता. मित्र हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओसुद्धा बघत राहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.